तुम्ही लाडू बनवत असताना तुमचा पाक कधी बिघडतो का की तुम्हाला पाकच करता येत नाही? तर या रेसिपीचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ स्किप न करता पहा. रिकामं असं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा इतका तूप टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व काही ड्रायफ्रूट्स छान असं भाजून घेऊयात. ड्रायफ्रूट्स भाजून घेतले ना तर लाडू खात असताना एक वेगळीच टेक्स्चर किंवा टेस्ट येत असते. 2 ते 3 मिनटं ड्रायफ्रूट छान असं भाजून घेऊयात. तुम्हाला माहीत आहे का, आधी रव्याचे लाडू करत असताना वरून त्याला ड्रायफ्रूट्स लावत होते, दिसायला खूप बेटर दिसत होतं. आता हे ड्रायफ्रूट्स काढून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये आपण रवा भाजून घेऊयात. रव्याचे प्रमाण मी 1 वाटी इतकं घेतलं आहे. रवा भाजत असताना आपण अजिबात तेलाचा वापर किंवा तुपाचा वापर करायचा नाही, असं कोरडेच भाजून घ्यायचं आहे. हा रवा आपण 10 ते 15 मिनटं छान असं भाजून घेऊयात. तेवढा आपण रवा छान भाजतो ना तेवढाच रवा छान असा फुलत असतो. कोणतीही गोष्ट करत असताना पेशन्स खूप महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे रवा भाजत असताना तेही मंदाचेवर ठेवून रवा भाजणे, तेही 15 मिनिटे, खूपच पेशन्स लागतो. पेशन्स आपल्याकडे नसतात त्यामुळे आपण काय करतो, गॅस हा मोठा करतो आणि पटकन भाजायचा प्रयत्न करत असतो. 15 मिनिटे झालेले आहेत आणि रवा छान असा भाजला गेलेला आहे. लाडू करत असताना पहिली स्टेप जी असते ती रवा छान भाजून घ्यायचा असतो. आता त्यानंतर आपण 2 चमचे इतके तूप टाकून घेऊयात आणि परत एकदा छान असं भाजून घेऊयात. हे भाजत असताना गॅस हा मंदाचेवरच ठेवायचा आहे. मला जर यामध्ये तूप टाकायचे नसेल तर तुम्ही 2 चमचे इतके तेल टाकू शकता. हे सर्व काही छान असं मिक्सअप करून घ्यायचे आहे. आता आपण यामध्ये 1/2 वाटी दूध टाकून घेऊया आणि हे दूध टाकत असताना थोडं थोडं टाकायचे आणि थोडं हलवायचे आहे, थोडं टाकायचे आणि थोडं हलवायचे, ही प्रोसेस करायची आहे आपणाला. असं केल्याने काय होते तर रवा छान असा फुलण्यासाठी मदत होतो. आता जर तुम्हाला गॅस बंद करायचा असेल तर तुम्ही करू शकता. तुमच्याकडे रवा जर मोठा असेल तर तुम्हाला रवा जास्त सुट्टा दिसेल. काय करायचे, थोडंसं दूध घालून घ्यायचे आणि परत त्याला छान असं मिक्सअप करायचं. गॅस हा बंदच केलेला आहे. अशी छान असं भाजलेलं ड्रायफ्रूट्स टाकून यामध्ये घेऊयात. त्यानंतर आता छान असं फ्लेवरसाठी इलायची पूड टाकून घेऊयात. त्यानंतर छान असं मिक्सअप करून घेऊयात. थोडंसं पॅन मी खाली घेतलेलं आहे आणि फक्त 5 मिनटं मी असं ठेवून देणार आहे. आता यामध्ये आपण बारीक केलेली साखर 1 वाटी इतकी टाकून देऊयात. बारीक केलेली साखर यामध्ये छान असं मिक्सअप करून घ्यायची आहे. आता हे मिक्सअप केल्यानंतर कोरडे होते. मग काय करायचं, थोडंसं यामध्ये दूध टाकून घ्यायचं. दूध टाकून झाल्यानंतर परत याला छान असं मिक्सअप करून घेऊयात. जसे मिक्सअप करत आहे ना तसतसं याला ओलापणा येत आहे. लाडू बनवण्यासाठी परफेक्ट असे प्रीमिक्स तयार झालेले आहे. 10 मिनिटांनी आपण लाडू करूयात. 10 मिनिटे झालेले आहेत. आता आपण लाडू बनवण्यासाठी घेऊयात. तुम्हाला माहीत आहे का, एका गल्लीमध्ये एक स्त्री असते आणि ती स्त्री काय करत असते, प्रत्येकांच्या घरामध्ये जाऊन लाडूचे पाक धरत असते. कारण त्या स्त्रीला पाक कसे धरायचं याचे प्रमाण अचूक माहीत असते. मी माझी जर ही रेसिपी पूर्ण पाहिली असेल तर तुम्हाला असेच परफेक्ट लाडू बनवता येतील आणि हे तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगत आहे. बघा, परफेक्ट असे बेकरीमध्ये जसे मिळतात तशाच पद्धतीचे हे रव्याचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हीही अशाच प्रकारचे बिना पाकाचे रव्याचे लाडू घरी करा. अशा पद्धतीचे तुमचे रव्याचे लाडू कसे झाले होते ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.